अँथनी म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहे. मी त्याला वैयक्तिक ओळखत नाही, मला माहीत पण आहे काळ हा काळ बोला. 3-4 वर्षापासून तो आपल्या इथं काम करतो. पहिला मुद्दा तुम्ही हा करून घ्या की तो कॉन्ट्रॅक्टर आहे. त्या कॉन्ट्रॅक्टरला मी फोन केला असं तसलं काही झालं नाही. तसं तानाजी पवार म्हणून सुपर आहे. तानाजी पवारला माझ्या पीएनी फोन केला. 10 दिवसापासून फोन करतो त्याला की बाबा 2 मुलं कामाला घे. एवढंच फक्त सांगितलं होतं त्याला. कामाला घे म्हटल्यानंतर त्यांनी माझ्यासारखे बोलताना आहे ना, पीए पण माझा बाजूला असेल मला वाटतं कुठेतरी बोलताना आरे राईव खेळ. एवढाच फक्त बसला झाला. तो आज सकाळी आला येताना फक्त मला असेल की 5 ते 7 मिनटं आतमध्ये बसला बोलला. मी त्याला सांगितलं की जाऊ दे विषय सुरू. त्याच्या मालकालाही मी सांगितलं की असं तो बाहेर आला आणि डायरेक्ट तो फायरिंगच केलं. बर एकट्याच्याकडे आला, पूर्वनियोजित आला. येताना त्यांनी त्याचा मेहुणा अजून त्याचा एक साथीदार घेऊन आला, त्यांच्याकडे पण पिस्टल. एवढंच कारण होतं. माझी पिंपरी विधानसभा मतदारसंघातल्या आणि माझ्या जिल्ह्यातल्या सगळ्या मित्रांनी एवढीच विनंती आहे, मी सुखरूप आहे, तुम्ही शांतीत राहा. ते नेमकं त्यावेळेला ते चालू होतं काय संभाषण त्यावेळेला नेमकं झालं? कारण वादावादी झाल्याचं पोलिसांपर्यंत वादावादी झाली की वाद झाला, त्यांनी वाद घातला. त्यांनी वाद घातल्यानंतर आता शेवटी माझ्याकडे मी कार्यकर्ते होती, माझी मुलं होती, ऑफिसमध्ये बसलेली होती. शेवटी तो वाद घातला आणि मग त्यांनी बघितल्यानंतर त्याला सीव्ही गाळी दिली. फायरिंग केल्यानंतर त्याला फायरिंग त्यांनी समोर नाही की मी इथं समोरच होतो, म्हणजे इथंच होतो. हे जे आता तुमचा दरवाजा आहे ना त्या दरवाजापाशी, मग तिथं मुलांनी त्याला पाडला असं. तेव्हा त्याला खाली पाडल्यानंतर मग मारलं. तोपर्यंत त्यांनी 2 फायर केल्या होत्या. 1 फायर माझ्या दिशेने केली होती जसं आत्ता मी इथं बसलेलं आहे, आणि त्यांनी इकडे केली होती. पण ह्या अशी तुम्ही सगळे जमा होते म्हणून तिकडं ती फायर केली. म्हणजे एका मुलांनी त्याला धक्का मारला असा हाताला, साधित म्हणून मुलगा त्यांनी धक्का असा लावला. तेव्हा ते खाली गेलं. त्यानंतर त्याला खाली पाडल्यानंतर मग त्याचा तो मेहून गेला. त्याच्याकडं ते पिस्टल होतं म्हणजे अजूनही अशी एकंदर हिस्ट्री. अँथनी यांनीच त्यांना पाठवलं होतं अशा पद्धतीनं. काय नेमकं हे बघा काय मागणी, पोलीस तपास करणार आहे. शेवटी पोलीस तपास करणार. जर जर रिव्हॉल्वरवाले ठेवत असेल तर कसं होणार पुढं महानगरपालिकेचं? आता मी एक आमदार आहे म्हणून तुम्हाला सगळ्याला माहिती, माझ्या ठेकेदाराचा काय संबंध पण नाही ना. मी त्या नगरपालिकेत बघतो तरी का आपण कधी काय. आता मागणी काय केली आपण पोलिसांना अशा प्रकारची? पोलीस कमिशनरांचा फोन आलता, DCP आलते, ACP आलते, PI आलते, तपासते. फक्त आमच्या पिंपरी चिंचवडमधील सर्व माझ्या मित्रांना फक्त विनंती आहे, मी सुखरूप आहे, तुम्ही शांतीत राहा.